मोहाडी उपनगरातील रिलायन्स टॉवर जवळून चोरून नेण्यात आलेली पिकअप वाहन शोधून काढत दोघा सराईत गुन्हेगारांना पकडून अटक करण्यात मोहाडी पोलिसांना यश आले आहे. फारुक हाजी लतीफ मेमन वय 51 हा व्यापारी राहणार प्लॉट नंबर 35 हजार खोली मुस्लिम नगर धुळे येथे. रात्री 9 वाजता सुमारास मोहाडी उपनगर शिवारात लोहार कॉम्प्लेक्स रिलायन्स टॉवर येथे दुकानाजवळ त्याच्याजवळ असलेली पिकअप वाहन क्रमांक MH18AA4775 ही लावली होती. 4 जानेवारी रोजी 8 वाजता फिर्यादीचा मुलगा जावेद हा दुकानावर आला असता सदर ठिकाणी त्यांची पिकअप वाहन त्यांना दिसले नाही. त्यावरून दिलेल्या माहितीवरून मोहाडी पोलीस स्टेशन भाग क्रमांक 5 गुन्हा रजिस्टर नंबर 2/2021 भादवी कलम 379 अन्वय 9 जानेवारी रोजी दाखल करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेलं पिकअप वाहन क्रमांक MH18AA4775 याबाबत माहिती घेत असताना सहपोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांच्यासह गोपनीय माहिती मिळाली असता 3 जानेवारी रोजी इसम नामे आसिफ शेख मोहम्मद हनीफ राहणार 100 फुटी रोड धुळे हा सराईत गुन्हेगार असून तो त्यांच्या साथीदार असे रिलायन्स टॉवर परिसरातील काटेरी जोड पत्नाशा करत होते. त्यानेच त्यांच्या साथीदारासह वरील गाडीही विकण्याकरिता चोरून नेली. याबाबत माहिती मिळाल्यानं सहपोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी पथक तयार करून या अनुषंगानं पथकानं सदर आरोपी ताब्यात घेतले. पोलीस कस्टडी रिमांडमध्ये सखोल विचारपूस केली असता सदर नामी आसिफ शेख मोहम्मद हनीफ यांच्याकडून 1 लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप जीप क्रमांक MH18AA4775 ही जप्त करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चव, प्रदीप पाडवी, अतिरिक्त उपविभाग पोलीस अधिकारी धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक योगेश राजगुरू, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे, पोलीस नाईक तुषार जाधव, अब्दुल्ला शेख, पोलीस कॉन्स्टेबल धीरज गवते, गणेश भांबरे, सचिन वाघ यांच्या पथकानं केली आहे. दिनांक 9/1/21 रोजी मोहाडी पोलीस स्टेशनला फिर्यादी श्री फारुक हाजी लतीफ मेमन राहणार हजारखोली धुळे यांनी फिर्याद नोंदवली की त्यांच्या मालकीची बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH18AA4775 ही त्यांच्या दुकानासमोर उभी केली असता रात्रीतून सदर वाहन हे कोणत्या तरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याबाबत त्यांनी मोहाडी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार मोहाडी पोलीस स्टेशनला भादवी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर वाहन चोरीबाबत डीबी पथकाने सखोल चौकशी करता आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती घेता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरील वाहन हे आसिफ शेख मोहम्मद हनीफ राहणार 100 फुटी रोड धुळे या सराईत गुन्हेगाराने सदरील वाहन हे त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने हे चोरलेले आहे. याबाबत माहिती मिळाल्याने सदरील आरोपी आसिफ शेख मोहम्मद हनीफ यास ताब्यात घेऊन त्याला सखोल विचारपूस करता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली. MDTV साठी अभिजित मोहिते, धुळे, जिल्हा प्रतिनिधी.